नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये 14 जून 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागांमध्ये जे आहे वादळी वाऱ्यासह गारपीट राहील, तर कोणत्या भागामध्ये वातावरण हे स्वच्छ राहील, याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे या ठिकाणी कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 14 जून 2023 अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय राहील आणि मान्सून जो आहे तो राज्यामध्ये दाखल झालेला आहे ही एक आनंदाची बातमी जी आहे सर्व शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी आहे. मात्र मान्सून जो आहे तो मान्सून कोकण, मध्य महाराष्ट्र, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये सक्रिय आहे, त्यामुळे या भागात पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर असणार आहे. आजच्या तारखेमध्ये सर्वाधिक जो पावसाचा जोर राहणार आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्र, त्यानंतर विदर्भ व मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी आपल्याला अनेक भागात दिसून येईल. यामध्ये एकेका भागाचा विचार करता विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे तो नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला जे आहे 2:30 ते 3:30 कडक उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरण सक्रिय होऊन अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल. पावसाचं जे स्वरूप असणार आहे ते म्हणजे वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह आपल्याला हे पाऊस हा बघायला मिळेल. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग समाविष्ट होतो या भागात देखील आपल्याला दुपारी जे आहे 4 ते 5 वाजेपर्यंत कडक उन्हाचा प्रभाव दिसून येईल. तापमानातील वाढ कायम असेल, मात्र त्याच्यानंतर जे आहे सायंकाळच्या वेळेस अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय होऊन काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या मुसळधार पावसाची सक्रियता बघायला मिळेल. तर काही भागांमध्ये जे आहे रात्रीच्या दरम्यान म्हणजेच की रात्री 10 ते 11 नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाऊस जो आहे तो वादळी वाऱ्यासह जोरदार त्या ठिकाणी राहील. त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील येत्या 5 ते 6 तासांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाऊस जो आहे तो मोजक्या काही भागांमध्ये अतिशय मुसळधार असेल तर काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा राहील, तर इतरत्र भागांमध्ये मात्र वातावरण हे स्वच्छ राहील. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती, संभाजीनगर या भागामध्ये जे आहे दिवसभर आपल्याला पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येणार नाही. त्या ठिकाणी ढगाळ वातावरणाचा परिणाम अनेक भागामध्ये असेल, मात्र त्यानंतर येत्या 7 ते 8 तासांमध्ये मुसळधार पावसाची सक्रियता आपल्याला या भागात बघायला मिळेल. या भागामध्ये जो पावसाचा जोर असणार आहे तो म्हणजे वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह हा पाऊस रात्रीच्या वेळेस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार करता मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा भाग जो आहे या भागामध्ये अतिशय जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल तर काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाची सक्रियता देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. येत्या 6 ते 7 तासांमध्ये पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे. अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह तसेच वादळी वाऱ्यासह ही पावसाची सक्रियता असेल. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे कोकणपट्टीचा समुद्रकिनारपट्टीचा जो भाग आहे त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा भाग समाविष्ट होतो. या भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची सक्रियता दिसून येईल. दापोली, रायगड या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर असेल. हा जो पाऊस आहे तो दुपारी 4 वाजल्यानंतर सक्रिय राहण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता पुणे व नगरचा जो भाग आहे तो पुणे व नगरच्या भागामध्ये अनेक भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्याचा मोठा परिणाम त्या ठिकाणी दिसून येईल, तसेच मध्यम स्वरूपाच्या मुसळधार पावसाची सक्रियता देखील अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये जे आहे उन्हाचा कडाका कायम असेल. तापमानामध्ये थोडेफार त्यामध्ये क्वचित घट झालेली दिसून येईल, मात्र जास्त त्यामध्ये तापमानामध्ये घट नसेल. काही
भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहून रिमझिम पावसाची सक्रियता राहील, मात्र अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वातावरण हे स्वच्छ राहणार आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार करता नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या भागामध्ये येत्या 6 ते 7 तासांमध्ये मध्यम स्वरूपाच्या मुसळधार पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे. काही भागांमध्ये रिमझिम असेल पावसाची, तर काही भागांमध्ये मुसळधार अशा स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे. त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश हा जो भाग आहे या भागामध्ये मात्र कुठंच जास्त प्रमाणात पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही. हलक्या काही भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता व वादळी वाऱ्याचा परिणाम दिसून येईल, मात्र या भागामध्ये दिवसभर आपल्याला तापमानातील वाढ कायम दिसून येईल, उन्हाचा कडाका देखील कायम दिसून येईल. पावसाची सक्रियता जास्त कुठल्याच प्रमाणात त्या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज 14 जून 2023 पावसाची अपडेट राहणार आहे, पावसाची स्थिती राहणार आहे. यामध्ये अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची सक्रियता देखील वर्तवण्यात येत आहे, तर काही भागांमध्ये जे आहे उन्हाचा कडाका देखील कायम असेल. सर्वाधिक पावसाचा जोर जो असेल तो म्हणजे मध्य महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा त्या ठिकाणी नोंद राहण्याची शक्यता आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात येत आहे. तर हीच होती आपली आजची 14 जून 2023 पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. तर आत्ता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.